श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी, प्रत्येक व्यक्तीला असं वाटत असतं की आपला मुख्य दरवाजा जो आहे तो छान दिसला पाहिजे, सुंदर दिसला पाहिजे आणि त्याचबरोबर लोकांनीसुद्धा आपल्या दरवाजाकडे बघून प्रसन्न मनाने आतमध्ये आलं पाहिजे आणि त्याचबरोबर आपणसुद्धा येता जाता आपल्या मुख्य दरवाजाची सजावट बघून आनंदित झालो पाहिजे किंवा मग आपल्यालासुद्धा प्रसन्न वाटलं पाहिजे, सकारात्मक वाटलं पाहिजे. असा मुख्य दरवाजा प्रत्येकालाच हवा हवासा असतो. घर स्वतःचं असो किंवा मग भाड्याचं, प्रत्येकाची इच्छा असते की आपलं स्वतःचं एक घर असावं. परंतु जर स्वतःचं नसेल तर तुम्ही भाड्याच्या घरामध्ये सुद्धा असे जे उपाय आहेत ते करू शकता. तर मुख्य दरवाजावरती कलश का भरला जातो याचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. तुम्ही जर तो बघितला नसेल तर एकदा चॅनलवरती जाऊन नक्की बघा. तुम्हालासुद्धा खूप साऱ्या सकारात्मक ऊर्जा या मुख्य दरवाजावरती भरलेल्या कलशामुळे मिळतील. त्याचबरोबर मुख्य दरवाजा जेव्हा आपण साफ करतो, बघा सकाळी उठल्यानंतर अगदी पहिल्यापासून आपल्याला सांगत आलेले आहेत, आपली आजी असेल, आई असेल, तर आपलं जे घर आहे ते सर्वात प्रथम स्वच्छ करायचं सकाळी उठल्यानंतर. त्याच्यानंतर आपलं जे मुख्य द्वार असेल, म्हणजे बघा पूर्वीच्या काळामध्ये खूप मोठे अंगण राहायचे, तर ते पटांगणसुद्धा सकाळी उठल्यानंतर गावाकडच्या स्त्रिया अजूनही दिवस उगवण्याच्या आत ते पटांगण वगैरे एकदम स्वच्छ करतात, छान असा सडा टाकतात. पूर्वीच्या काळी हे व्हायचं, हल्लीच्या काळामध्ये या गोष्टी कुठेतरी होत नाहीत. परंतु तरीसुद्धा आपण भाड्याच्या घरात राहत असाल, स्वतःच्या घरात राहत असाल, तर आपला जो मुख्य द्वार आहे त्याच्यावरती आपण एक तांब्या पाणी, म्हणजे बघा पाण्याने आपला जो मुख्य द्वार आहे तो स्वच्छ करायला हवा, असं आपण पहिल्यापासून ऐकत आलेलो आहोत, बघत आलेलो आहोत आणि आपण करतसुद्धा आहोत. तर मग असं का करायचं, तर हेच आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला जास्त वेळ न घेता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे आता सकाळची आंघोळ वगैरे झाली, घर साफ करून झालं की त्याच्यानंतर मुख्य दरवाजा जो आहे तो साफ केल्यानंतर इथे एक तांब्या घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मी थोडीशी हळद मिक्स केलेली आहे आणि याने माझा मुख्य दरवाजा जो आहे तो मी पुसून काढते. म्हणजे बाहेरची जी जागा आहे ती मी अशी हळदीच्या पाण्याने पुसून काढते. आपल्या सर्वांना माहीतच आहे की हळदीचं पाणी हे माता लक्ष्मीला किंवा मग हळद ही माता लक्ष्मीला खूप आकर्षित करत असते. त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये जर अलक्ष्मीचं राज्य असेल, म्हणजे अलक्ष्मीचं राज्य असं जर तुम्हाला वाटत असेल किंवा मग गरिबी दरिद्री, लक्ष्मी म्हणजे थोडक्यात काय की जिथे लक्ष्मीचा वास असतो तिथे पैसासुद्धा असतो, म्हणजे धन संपत्ती या गोष्टी जर आपल्याला हव्या असतील तर आपण हा उपाय नक्कीच करायला हवा. बऱ्याचशा जणी करतसुद्धा असतील, परंतु जर तुम्ही करत नसाल तर हा उपाय नक्की करा. तर मुख्य द्वारावरती अशा पद्धतीने आपल्याला सकाळी उठल्यानंतर आपला मुख्य दरवाजा जो आहे तो साफ करायचा आहे, म्हणजे दरवाजाची बाहेरची जी बाजू आहे तर ती साफ करायची आहे. याचं कारण काय आहे, तर आपण रात्रभर आपला दरवाजा जो असतो तो बंद असतो आणि अशा वेळी रात्रीच्या खूप साऱ्या नकारात्मक गोष्टी ज्या आहेत त्या फिरत असतात. म्हणजे आपल्या दरवाजामध्ये सुद्धा खूप साऱ्या निगेटिव्हिटी निर्माण झालेली असते. जसं की बघा सकाळी उठल्यानंतर आपण ज्याप्रमाणे आपला स्वतःचा चेहरा बघत नाही, आपण रात्री झोपलेलो असतो आणि अशा वेळीसुद्धा आपल्यामध्ये खूप सारी निगेटिव्हिटी निर्माण झालेली असते. आपण सकाळी उठल्यानंतर पहिली आंघोळ करतो आणि मगच स्वयंपाकघरात प्रवेश करतो. याचंही हेच कारण आहे की आपल्या स्वतःमध्ये खूप सारी निगेटिव्हिटी तयार झालेली असते आणि ही निगेटिव्हिटी घालवण्यासाठी आपल्याला आंघोळ करणं महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण आंघोळ करतो त्याच्यानंतर आपण जर स्वयंपाक बनवला तर तो स्वयंपाक नेहमी चांगला असतो, कारण जेव्हा आपण बिना आंघोळीचा स्वयंपाक बनवतो तेव्हा आपल्यातली जी नकारात्मकता असते ती आपल्या घरातील सर्व व्यक्तींमध्ये जात असते. जसं की आपण स्वयंपाक बनवतो त्याच्या थ्रू ती नकारात्मकता आपल्या घरातील व्यक्तींच्या मध्ये सुद्धा जात असते. त्याच्यामुळे आपण स्वयंपाकघरामध्ये सुद्धा कधीही आंघोळ केल्याशिवाय शिरत नाही, आपला स्वतःचा चेहरासुद्धा उठल्यानंतर बघत नाही. तर त्याच पद्धतीने आपलं जे घर आहे ते सुद्धा एक महत्त्वाचा, सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे आणि मुख्य दरवाजा हा त्या घराचा महत्त्वाचा भाग आहे. मग त्याच्यामुळे हा जो मुख्य दरवाजा आहे ना तो रोज सकाळी साफ करावा. ज्याप्रमाणे आपण आंघोळ करतो त्याप्रमाणे मुख्य दरवाजाला सुद्धा आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे. कारण जेव्हा आपण हा मुख्य दरवाजा असा पाण्याने स्वच्छ करतो, तुम्ही अगदी साधं पाणी वापरलं तरीसुद्धा चालणार आहे, परंतु हळदीचं पाणी हे चांगलं मानलं जातं. आपण घरसुद्धा पुसताना बघा हळदीच्या पाण्याने पुसतो, तर असं हळदीचं पाणी वापरा किंवा मग साधं पाणी वापरा काहीही हरकत नाही, परंतु सकाळी उठल्यानंतर आपला मुख्य दरवाजा जो आहे तो साफ करायचा. याचं कारण जेव्हा आपण त्याच्यावरती पाणी टाकतो तेव्हा जी नकारात्मकता आपल्या दरवाजामध्ये साठलेली नकारात्मकता असते ती तिथेच नष्ट होते, ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही.
मग त्याच्यामुळे रोज अशा प्रकारे आपल्याला जो मुख्य दरवाजा आहे त्याच्यामध्ये स्वच्छ असं पाणी टाकून पुसून घ्यायचं आहे. असा जो प्रयोग आहे तो तुम्ही काही दिवसांसाठी करून बघा, आपल्यालासुद्धा त्याचा परिणाम बघायला मिळेल. घरातली अलक्ष्मी जी असते, दारिद्र्य जे असतं ते दूर निघून जाईल. ज्याप्रमाणे आपल्या घरामध्ये बघा, काही काही व्यक्ती सतत आजारी पडत असतात, सतत घरामध्ये काही काही कटकटी होत असतात, कुणाची नजरबाधा होत असते, अशा ज्या गोष्टी आहेत ना त्यांच्यापासून आपल्या घराला मुक्तता मिळेल. अशा गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या घरामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये होतील. बऱ्याच जणांना बघा, बऱ्याच वेळा अशी दृष्ट लागते किंवा बऱ्याचशा गोष्टी आपल्या रेग्युलर लाईफमध्ये आपल्याला होत असतात, तर या ज्या गोष्टी आहेत त्यापासून मुक्तता मिळेल. आणि त्याचबरोबर तुम्ही जर हळदीच्या पाण्याने आपला मुख्य दरवाजा जर स्वच्छ केला तर बघा, माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी हा खूप चांगला उपाय आहे. ज्याप्रमाणे आपण हळदीचं लेपन करतो तेव्हासुद्धा माता लक्ष्मी आकर्षित होत असते. जेव्हा पण कोणता शुभ दिवस असतो त्या दिवशी आपण असं हळदीचं लेपन करत असतो. कुठलीही निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये येऊ नये यासाठीच आपण हे हळदीचं लेपन करत असतो. अमावस्या असेल किंवा मग पौर्णिमा असेल, हे दिवस जे आहेत बघा, अशा दिवशी अमावस्येच्या दिवशी बघा खूप सारी नकारात्मकता असते असं म्हटलं जातं. तर अशी जी नकारात्मकता आहे ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू नये म्हणून आपण उंबरठ्यावरती छान असं हळदीचं लेपन अमावस्येला आणि पौर्णिमेला सुद्धा करत असतो. तर अशा पद्धतीने आपल्याला हळदीचं लेपन फक्त अमावस्या, पौर्णिमा, कुठलाही शुभ दिवस असू द्या किंवा मग गुरुवार, मंगळवार, शुक्रवार, तुम्ही जे पण काही करत असाल, शुभ कार्य करत असाल ज्या दिवशी, त्या दिवशी तुम्ही असं हळदीचं लेपन करू शकता. आपल्या मुख्य दरवाजावरती एक पाण्याचा कलश भरून ठेवू शकता. पाण्याचा कलशसुद्धा खूप सारी निगेटिव्हिटी, नकारात्मकता दूर करत असतो. पाण्याचा कलश हा नकारात्मकता शोषून घेत असतो, त्याच्यामुळे तो आपण मुख्य दरवाजावरती ठेवायलाच पाहिजे. हे तुम्ही रोज करू शकता, परंतु शक्य नसेल तर. आता या कुठल्याच गोष्टी प्रत्येकीला शक्य होतील असं नाही आहे, कारण प्रत्येकजण स्वतःच्या कामांमध्ये सुद्धा तितकंच बिझी आहे. मग त्याच्यामुळे जेवढ्या गोष्टी करता येणं शक्य होईल तेवढ्या आपण कराव्यात आणि आपल्या घराला निगेटिव्हिटीपासून दूर ठेवावं. तर त्याच्यासाठी आपण असा जो मुख्य दरवाजा आहे तो स्वच्छ पाण्याने रोज सकाळी पुसावा, म्हणजे आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मकता येणार नाही आणि वाईट शक्तीसुद्धा आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही. हा उपाय नक्की ट्राय करून बघा. त्याचबरोबर आपला जो मुख्य दरवाजा आहे तो आपल्याला गुरुवार असेल तर किंवा मग कुठलाही शुभ दिवस असेल, गुरुपुरुषामृत योग येतात किंवा मग अमावस्या असेल, तर अशावेळी आपला जो मुख्य दरवाजा आहे तो स्वच्छ करून घ्यायचा. हळदीच्या पाण्याने तुम्ही स्वच्छ करा, साध्या पाण्याने करा, गंगाजल टाका, काहीही हरकत नाही. असा मुख्य दरवाजा जो आहे तो स्वच्छ करून घ्यायचा आणि त्याच्यावरती स्वस्तिक काढायचं. तुम्ही जितके जास्त प्रयोग आपल्या मुख्य दरवाजावरती कराल ना, तितकीच जास्त नकारात्मकता, निगेटिव्हिटी आपल्या घरापासून दूर राहील. आपला मुख्य दरवाजाच या सगळ्या गोष्टी, म्हणजे नकारात्मकता बघा, घरात सकारात्मकता किंवा मग नकारात्मकता, या दोनही गोष्टी आपल्या मुख्य दरवाजामधूनच आतमध्ये येणार आहेत. त्याच्यामुळे ते पूर्णतः आपल्या हातामध्ये आहे की आपण आपला मुख्य दरवाजा कसा ठेवायचा आणि निगेटिव्हिटी जी आहे ती आपल्या घरामधून कशी लांब ठेवायची. तर कर्णीबाधा असते, नजर दोष असतात, या गोष्टींपासून सुद्धा आपण आपल्या घराची मुक्तता करू शकतो. त्याच्यामुळे असा जो एक तांब्याभर पाणी आपल्या घराच्या बाहेर नक्की शिंपडा, ते छान असं पोसून घ्या. हळद टाका, नका टाकू, काहीही हरकत नाही, परंतु आपला जो मुख्य दरवाजा आहे तो असा सकाळी उठल्यानंतर, आंघोळ झाल्यानंतर स्वच्छ करायला अजिबात विसरू नका. तर असा होता आजचा व्हिडिओ. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.